नमस्कार, मी मोहिनी जाधव, आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय की कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा कारभार जो आहे तो गोंधळी कारभार तमाम बदलापूरकर अनुभवत आहेत. बदलापूर शहरात एक ना अनेक समस्या आहेत ज्यांनी बदलापूरला घेरलेलं आहे, आणि या सगळ्या समस्यांमुळे आता बदलापूरकर पुरते हैराण झालेले आहेत. काही बदलापूरकर तर आता बदलापूर सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. अशा प्रकारचं चित्र आपल्याला रोज दिसत आहे. अनेक बदलापूरचे नागरिक या व्यथा ज्या आहेत त्या आपल्या माध्यमातून मांडत आहेत. सोशल मीडियावर देखील तो आपला राग व्यक्त करत आहेत, आणि आपले बदलापूरच्या माध्यमातून आपण नियमितपणे बदलापूरकरांच्या समस्या या प्रशासनासमोर मांडत आहोत, त्याचा पाठपुरावा देखील करत आहोत. तसंच या निमित्तानं बदलापूर शहरात जी काही समस्या आहे, मग ती रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या असू देत, पाण्याची समस्या असू देत, विजेची समस्या असू देत, आरोग्याची समस्या असू देत, स्वच्छतेची समस्या असू देत, सुरक्षेची समस्या असू देत, या सगळ्या समस्यांच्या बाबतीत कुळगाव बदलापूर नगरपालिकेने आता हात टेकलेले आहेत. मात्र कुठलीच सुविधा कुळगाव बदलापूर नगरपालिकेला देता येत नाहीये. सर्वसामान्य बदलापूरकर नियमितपणे आपला कर भरणा करतोय आणि नागरी सुविधा देखील त्याला मिळत नाही, अशी अवस्था सध्या निर्माण झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ऐकून धक्का बसेल किंवा आपल्याला ते ऐकण्याची मनस्थिती झालेली असेल, कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट झालेला आहे. पालिकेच्या तिजोरीत पैसा शिल्लक राहिलेला नाहीये. हा पैसा कुठे गेला यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतंय. कारण आत्ता जे नवनियुक्त मुख्याधिकारी आहेत मारुती गायकवाड यांच्याशी काल अनौपचारिक चर्चा झाली. यावेळेला मुख्याधिकारी बदलापूर शहरातील समस्यांकडे कधी लक्ष देणार आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य कधी देणार आहेत, कारण नुकता श्रावण महिना सुरू होतोय. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर वेगवेगळे सण जे आहेत, हिंदू सण हे सुरू होणार आहेत, आणि या सणांच्या वेळेला ही बदलापूर शहरातली स्थिती जी आहे ती नेहमी बदलापूरकर अनुभवत असतात. खड्डे पडलेले आहेत, रस्त्यांवरचे जे प्राधान्यानं कुठेतरी बुजवले पाहिजेत अशा प्रकारची मागणी केली जाते. मात्र काल या अनौपचारिक चर्चेदरम्यान मुख्याधिकारी यांनी सांगितलं की बदलापूर पालिकेच्या तिजोरीत नुकते फक्त 22.5 लाख रुपये शिल्लक आहेत, त्यामुळे या पैशात बदलापुरातील कुठल्या समस्या सोडवायच्या, कोणता खड्डा दुरुस्त करायचा, हा हेच मोठं प्रश्नचिन्ह आहे. असं त्यांना पडलेला प्रश्न आहे, तर आपल्यालाच आपण सर्वसामान्य जे बदलापूरकर आहोत त्यांना या माध्यमातून कोणता आणि कसा प्रश्न पडला असेल हे आपल्यालाच माहिती आहे. यापूर्वीचे जे प्रशासक होते कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोडसे साहेब या ठिकाणी होते, आणि आपण बघितलेल्या इतिहासात गोडसेंची चर्चा झालेली आहे. एक गोडसे असा होता ज्यानं गांधीजींना मारलं आणि दुसरे गोडसे जे गांधीजी घेऊनच पळून गेले, अशा प्रकारचं चित्र बदलापुरात सध्या बघायला मिळत आहे. अनेकदा चर्चा होत आहेत, राजकीय स्तरावरती चर्चा होत आहेत, अनेक राजकीय पक्ष बोलत आहेत, चर्चा करत आहेत की बदलापूरचे आधीचे प्रशासक योगेश गोडसे हे भ्रष्टाचार करून इथून निघून गेलेले आहेत. त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, मोठ्या आकड्यांचा पैसा इथून घेऊन ते निघून गेलेले आहेत. आता ते पनवेल महानगरपालिकेवरती रुजू झालेले आहेत, मात्र कुळगाव बदलापूर नगरपालिकेची तिजोरी मात्र ते खाली करून गेलेले आहेत. अशा प्रकारचे आरोप सध्या चर्चेत आहेत बदलापुराच्या राजकीय वर्तुळात. हे आरोप सध्या चर्चेला निघालेले आहेत, आणि आपण आत्ता कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या बाहेरून हे लाईव्ह करण्यामागचा उद्देशच हा आहे की सामान्य बदलापूरकरांचा कर रूपाने येणारा पैसा गेला कुठे, बदलापूर पालिकेत खडखडाट का आहे, कुठली अशी विकास कामे आहेत, कुठल्या अशा कामांवरती हा पैसा खर्च करण्यात आला, या सगळ्यांची उत्तरं पालिका प्रशासन सर्वसामान्य बदलापूरकरांना कधी देणार आहे. कारण आपण गेल्या 5 वर्षात बघतोय कोणकोणती विकास कामं झाली बदलापूर शहरात हे दाखवण्यासाठी कोणीच पुढे येऊ शकणार नाहीये. कारण आपण पाहिलेलं आहे 5 वर्षात कुठलीच विकास कामं बदलापूर शहरात होताना दिसलेलीच नाहीयेत. आजही रस्त्याची समस्या, रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या जैसे थे आहे. आजही आपण बघतोय रस्त्यांवर जी वाहतूक कोंडी होते ही जैसे थेच आहे. शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. शहरात चोरीचे प्रमाण वाढलेले आहे, त्याचबरोबर शहरातील महत्त्वाची नागरी समस्या पाणी समस्येने बदलापूरकर हैराण झालेले आहेत.
शहरात पाणी नाही आहे पिण्यासाठी, ठिकठिकाणी पाण्यासाठी बोंब आहे, मजिद्रावरती अनेक नागरिक मोर्चे नेत आहेत, दुसरीकडे विजेचा प्रश्न आहे, बदलापूरकरांना वीज मिळत नाही आहे, विजेची चोरी होती आहे, असे अनेक प्रश्न, असे नागरी समस्या आहेत. त्याचबरोबर पालिकेने ज्या समस्या पुरवायला, ज्या सुविधा पुरवायला हव्या होत्या, ज्या आरोग्यविषयक सुविधा पालिका पुरवू शकत नाही आहे, शेजारीच आपलं दुबे रुग्णालय आहे आणि या दुबे रुग्णालयात कुठल्याही प्रकारची आरोग्य सुविधा बदलापूरकरांना मिळत नाही आहे. प्राथमिक उपचार या ठिकाणी केले जातात, मात्र जर मोठा काही आजार असेल, त्रास असेल, तर बदलापूरकरांना इथून पार डोंबिवली, ठाणे आणि मुंबई गाठण्याची वेळ येते आहे. असं सगळं असताना पालिका प्रशासनानं सामान्य बदलापूरकरांचा कर रूपाने येणारा पैसा काय केला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघतोय स्वच्छता, स्वच्छतेचा तर शहरात मोठ्या प्रमाणात अभाव आहे. कोट्यावधींच्या गाड्या ज्या आहेत खर्च करून या ठिकाणी आणलेल्या आहेत स्वच्छतेसाठी, मात्र या गाड्या माजी लोकप्रतिनिधींच्या कुठेतरी मालकीत आहेत आणि त्या सर्रासपणे तिकडे वापरल्या जातात. त्याचे टेंडर निघालेले नाही आहेत, मात्र त्या सर्रासपणे अशाच वापरल्या जातात, असे अधिकार दिले कोणी या लोकांना? आणि हा जो पैसा आहे सामान्य बदलापूरकरांचा कर रूपाने आलेला पैसा, हे आजही कितीतरी माजी लोकप्रतिनिधी कसे काय सर्रासपणे वापरत आहेत, याला वरद हस्त कोणाचा मिळाला? इथे असलेल्या प्रशासकांचा मिळाला की अजून कोणाचा वरद हस्त या लोकांवरती आहे? त्यामुळे बदलापूरचा संबंधित कारभार जो आहे तो या प्रकारे चाललेला आहे. हा प्रश्न आम्ही आपल्या बदलापूरच्या माध्यमातून बदलापुरातील तमाम लोकप्रतिनिधींना, माजी लोकप्रतिनिधींना विचारणार आहोत. तमाम जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना विचारणार आहोत की सामान्य बदलापूरकरांचा कष्टानं थांबानं काढलेला पैसा हा गेला कुठे, या पैशाचा हिशोब कुठेतरी प्रशासकांनी द्यायला हवा तमाम बदलापूरकरांना. कारण जसं आपण काल ऐकलेलं आहे पालिकेच्या तिजोरीत पैसा शिल्लक राहिलेला नाही आहे, मग हा पैसा गेला कुठे, या पैशाचा हिशोब कुठे कुठे वापरला गेला, या सगळ्याचं उत्तर देणं, सामान्य बदलापूरकरांना देणं हे पालिकेचं आद्य कर्तव्य आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर विचारणं हे तमाम बदलापूरकरांची खरं तर जबाबदारी आहे आणि हे त्यांचं पहिलं हक्क आहे आणि ते त्यांनी बजावलं पाहिजे. पालिकेला हा प्रश्न विचारला पाहिजे, कारण आपण नियमितपणे कर भरतोय, मात्र हा पैसा खऱ्या अर्थानं बदलापूरकरांच्या सोयी सुविधांसाठी वापरला जातोय की नाही, हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह सध्या तरी उपस्थित राहत आहे. आपण यापूर्वी देखील या संदर्भातल्या बातम्या प्रसारित केलेल्या आहेत. बदलापूरकरांना आजही कुठलाही सोयी सुविधा मिळालेल्या नाही आहेत आणि यासाठी नियमितपणे आपण प्रसारमाध्यमं म्हणून प्रशासनाला पाठपुरावा करत आहोत, मात्र कुठेतरी प्रशासन ढिम्म झालेलं आहे. कारण सामान्य बदलापूरकर निर्धास्त आहे. साधारण बदलापूरकरांची आपण अवस्था बघतो, सकाळी उठून मुंबईकडे उदरनिर्वाहासाठी नोकरीसाठी जाणारा घाई करणारा बदलापूरकर लोकल पकडण्यासाठी, गर्दीची लोकल पकडण्यासाठी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतो. 11-12 तास तो शहराच्या बाहेर असतो. घरी आल्यानंतर त्याला त्याच्या आरामाची गरज असते, त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. आणि या सगळ्यात सामान्य बदलापूरकर कुठेच या पालिका प्रशासनाला प्रश्न विचारत नाही, त्यामुळे हे पालिका प्रशासन अधिकारी जे आहेत ते आता कुठेतरी निगरगट्ट झालेले आहेत. त्यांना आता सामान्य बदलापूरकरांना वेठीस धरणं आवडायला लागलेलं आहे. त्यामुळे जो काही आपला कर रूपाने येणारा पैसा आहे त्यावरती हे सर्रासपणे डल्ला मारत आहेत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून सामान्य बदलापूरकर म्हणून आपण या निमित्तानं जागे झालो पाहिजे. कुठेतरी एक चांगलं जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून कोळगा बदलापूर नगरपालिकेचा हा जो भ्रष्टाचारी कारभार आहे तो थांबला पाहिजे. बदलापूर जे बदलतं शहर आहे, या ठिकाणी मुंबई आणि उपनगरातून एक चांगली लोकं, जी चांगल्या कुटुंबात वाढलेली लोकं, चांगल्या विचारांची लोकं बदलापुरात आलेली आहेत. त्यामुळे कुठेतरी बदलापूर शहर आता नाव रूपाला येतंय. वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक जण आपलं नाव कमवत आहेत. हे सगळं यश इकडे आलेल्या, मुंबई आणि उपनगरातून आलेल्या लोकांचं यश आहे, ज्यामुळे बदलापूर शहराचा आर्थिक विकास सुद्धा होतोय. मग आर्थिक विकास होत असताना हा पैसा का आपण यांच्या घशात ओतायचा आहे, का आपण यांना तो पैसा द्यायचा आहे? जर त्या पैशांवरती तमाम बदलापूरकरांचा हक्क आहे, तमाम बदलापूरकरांना या सगळ्या सुविधा हव्या आहेत, त्यासाठी जर तो पैसा असेल, तर हे जे पालिका प्रशासन अधिकारी आहेत, तमाम
त्यांनी या पैशांवरती डल्ला का मारायचा हा प्रश्न नक्कीच बदलापूरकरांनी विचारला पाहिजे आणि त्याचं उत्तर देणं यांना बांधील आहे ते. त्यामुळे तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमचं कौतुक ज्या भावना असतील त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आम्ही देखील या संदर्भात पालिकेला नियमित पाठपुरावा करणार आहोत. नवनियुक्त झालेले मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करून बदलापूर शहरातील ज्या सध्या समस्या आहेत ज्या अजूनही सुटलेल्या नाही आहेत त्या सोडवण्यासाठी आपण त्यांना कुठेतरी त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी त्यांना भाग पाडणार आहोत. मात्र यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ खूप गरजेची आहे. आपले बदलापूरला तुम्ही आत्तापर्यंत खूप प्रेम दिलेलं आहे आणि याच प्रेमापोटी आज आपले बदलापूर या वृत्तवाहिनीने 101,000 फॉलोअर्सचा टप्पा गाठलेला आहे. मात्र हे यश फक्त आपले बदलापूरच्या टीमचं नाही आहे तर तमाम बदलापूरकरांचं आहे ज्यांनी या वृत्तवाहिनीवर विश्वास टाकलेला आहे. जे नियमितपणे तुम्हाला सत्य घटना दाखवत आलेल्या आहेत तुमच्या प्रत्येक समस्यांचा पाठपुरावा ही वृत्तवाहिनी करत आलेली आहे. म्हणून याही वेळेला तुमच्या खऱ्या अर्थानं पाठपुराव्याची आणि तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, तुमच्या सहकार्याची गरज आहे. आपले बदलापूरला हे सहकार्य देत राहा. आपण या माध्यमातून एक खऱ्या अर्थानं जनआंदोलन उभे करून प्रशासनाला याबाबतीत नक्कीच जाब विचारू. पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा आपले बदलापूर. मोहिनी जाधव, बदलापूर.